चिपळूण तालुक्यातील डेरवन क्रीडा संकुल या ठिकाणी दिनांक 16 एप्रिल ते दिनांक 18 एप्रिल 2022 रोजी लंगडी असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या मार्गदर्शनाखाली लंगडी असोसिएशन ऑफ रत्नागिरीच्या माध्यमातून 12वी महाराष्ट्र राज्य लंगडी निवड चाचणी स्पर्धा 2021-22 मोठ्या उत्साहात पार पडल्या। स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी महाराष्ट्र जनरल कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष वैभव वीरकर, उद्योजक व डेरवन स्पोर्ट कमिटी अध्यक्ष योगेश विचारे, क्रीडा संकुलाचे संचालक श्रीकांत पराडकर, लंगडी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र सचिव चेतन पागवाड, स्पर्धा प्रमुख पंच वसई सचिव विवेक धावडेकर, मुंबई सचिन माधुरी मॅडम, जिल्हा संघटना कोषाध्यक्ष व्यंकटेशराव करा, तायक्वांदो जिल्हा सचिव लक्ष्मण करा, स्क्वॅश जिल्हा सचिव भरत करा, टेनिक व्हाईट जिल्हा सचिव मनीष कानेकर, चिपळूण तालुका शारीरिक शिक्षक संघटना अध्यक्ष सोमनाथ सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते। स्पर्धेला पंचमुख म्हणून विवेक धाडवेकर, तसेच महेंद्र कानेकर, चेतन कदम, नूतन देवाळे, अनिश शिंदे, प्रतीक ठोंबरे, प्रॉमिस सैतवडेकर यांनी काम पाहिले। लंगडी जिल्हा संघटना अध्यक्ष माजी आमदार रमेशभाई कदम, संघटना पदाधिकारी प्रकाश आमरे, संतोष भोसले, शशांक घडशी, उदयराज कळंबे, जयरत्न कदम, अमरसिंग भाट आदी मान्यवरांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात। बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक आज 24 तास चिपळूण। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।